नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिन शाळा या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी लहान मुलांना होणाऱ्या आणि सध्या चर्चेत असणाऱ्या एका आजाराबद्दल माहिती देणार आहे जो लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे ज्याचं नाव आहे हँड है है फूट माउथ डिसीज एक आई म्हणून या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला यातून जर काही मदत मिळाली तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि सर्व नातेवाईकांना शेअर करा कारण हे फक्त छोट्या मुलांसाठीच नाही तर मोठ्या मुलांनासुद्धा लागू पडतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हँड फूट माउथ आजार हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे हे व्हायरल इन्फेक्शन सिरियस नाही आहे अधिकतर ठिकाणी ज्यांना हे इन्फेक्शन झाले आहे त्यापैकी कुठेही गंभीर कॉम्प्लिकेशन झालेले नाहीत असे आढळून आले आहे दहा वर्षाखालील मुलांना हा आजार होतो पण एक ते पाच वर्षाच्या मुलांमध्ये हा जास्त आढळून येतो कारण या वयातील लहान मुलांना समजावणं कठीण असतं की कुठेही हात लावू नका खोकताना शिंकताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवा त्यानंतर हात स्वच्छ धुवा वगैरे वगैरे तसेच मुलांकडे सतत लक्ष देणेसुद्धा शक्य नसते त्यामुळे सं हा संसर्गजन्य आजार या मुलांमध्ये खूप वेगाने पसरतो आता हे इन्फेक्शन कसे पसरते ते, ते बघूया हे इन्फेक्शनसुद्धा कोरोना इन्फेक्शनप्रमाणेच पसरते बेसिकली हे इन्फेक्शन इन्फेक्टेड मुलाच्या बॉडी फ्लुइडच्या संपर्कात आल्यामुळे पसरतं आता याची लक्षणं काय आहेत ते बघूया याची लक्षणं नॉर्मल व्हायरल इन्फेक्शनसारखीच आहेत सर्वात आधी ताप येतो मग सर्दी खोकला पाय दुखणे ही लक्षणं दिसू लागतात व दोन तीन दिवसांनी मुलांच्या तोंडात तसेच तोंडाच्या आजूबाजूला असे बारीक बारीक छोटे छोटे दाणे येतात तसेच पायाला पायालासुद्धा लाल दाणे किंवा रॅशेस यायला लागतात आणि ही लक्षणे प्रत्येक मुलांमध्ये थोडीफार वेगवेगळी असू शकतात आता या आजाराची तपासणी कशी करतात ते पाहूया वरील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा ते मुलाची पूर्ण कंडिशन बघतील घशात कशा फोडी आहेत हातापायावर कशा आहेत ते बघून आणि मुलांना मुलाला इतर काय त्रास होत आहे याबद्दल तुमच्याशी बोलून त्याचे निदान करतील आता समजा हा आजार मुलांना झालाच तर याची ट्रीटमेंट कशी करतात ते बघूया आणखीन एक गोष्ट म्हणजे या आजारावर कोणतीही लस अजून तरी उपलब्ध नाही आहे जर मुलाला हा आजार झालाच तर त्याच्या शरीरात या व्हायरसच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होते म्हणजेच याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयार होत असतात आणि साधारण सात ते दहा दिवसात हा व्हायरस शरीरामध्ये निष्क्रिय होऊन जातो आणि एकदा झाल्यावर पुन्हा हा आजार होण्याची शक्यताही नसल्यातच जमा होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर मुलांच्या अंगावर बारीक फोड्या किंवा रॅशेस दिसले तर त्वरित डॉक्टरांना दाखवा ते बघून लगेचच त्यावर उपचार करतील यात एकच त्रास आहे की तोंडातील फोडींमुळे मुलांची भूक कमी होते मुलं नीट खात नाहीत पण काळजी करू नका अशावेळी डॉक्टर्स पण तुम्हाला सांगतील की मुलांना पातळ थंड अन्नपदार्थ जसे की मिल्कशेक नारळ नारळ पाणी कलिंगड लस्सी ताक किंवा दही असे थंडावा देणारे पाणीदार पदार्थ देत राहा मुलांना फक्त हायड्रेटेड ठेवा त्यांना काही होणार नाही फक्त मुलांना तेलकट आणि तिखट पदार्थ देऊ नका शेवटी बघूया की हा आजार पसरू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून कोणती काळजी घ्यायला हवी पहिली गोष्ट म्हणजे जर तुमची मुलं या आजारातून जात असतील तर त्यांना घरातच राहू द्या त्यांना बाहेर पडू देऊ नका जर ती प्ले ग्रुपला किंवा शाळेत जात असतील तर तिकडे कळवा की मुलाला असं असा त्रास होत आहे आणि घरी जर कोणी आलं तर त्यांना पण या प्रॉब्लेमची माहिती जरूर द्या जेणेकरून ते मुलांना स्पर्श करणार नाहीत किंवा त्यांच्या वस्तूंना हात लावणार नाहीत जर आईवडिलांनी योग्य काळजी घेतली तर आपल्या मुलामुळे इतर मुलांना हा त्रास होण्यापासून ते रोखू शकतात आणि दुसरी गोष्ट ही की स्वच्छता पाळा बाहेरून आल्यावर जेवणाआधी खेळणी खेळून खेरन झाल्यावर दर तीन ते चार तासांनी मुलांना साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावा घरात स्वच्छता पाळा मुलांची खेळणी वेळोवेळी स्वच्छ करा आणि मुलांना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवा धन्यवाद